लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी दोन रोडला टच असलेले खूपच सुंदर आणि एकदम चांगले घर विक्रीसाठी घेऊन आलो आहे। घराच्या बाजूला असलेला आपण हा 20 फूट साईजचा रोड पाहू शकतात। घराच्या समोरच्या बाजूला 20 फूट साईजचा रोड आहे आणि बाजूला 20 फूट साईजचा रोड आहे। या बाजूला आज आपण पाहिलेले आपण घर पाहू शकतात। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। या बाजूने सुद्धा आपण या घराला पूर्णपणे पाहू शकतात। या घराच्या समोरच्या बाजूलाच लाईटचे पोल सुद्धा आहेत। घराच्या समोरचा हा 20 फूट साईजचा रोड पुढे 50 मीटर अंतरावर जाऊन 100 फूट साईजच्या मेन हायवे रोडला टच होतो। या घराची दिशा ही उत्तर दिशा आहे। घरामध्ये एंट्रीच्या ठिकाणी अत्यंत मजबूत असं स्लायडिंग गेट बसवण्यात आला आहे। या घराच्या प्लॉटची साईज 36x40 म्हणजे 1420 स्क्वेअर फूट आहे। गेटमधून आतमध्ये त्याच्या ठिकाणी आपण ओपन स्पेस पाहू शकतात। या ओपन स्पेसमध्ये वरच्या बाजूला पूर्णपणे पत्रे टाकण्यात आले आहेत। घरामध्ये या बाजूला थोडं गार्डन बनवले आहे। या घरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी महानगरपालिकेचा नळसुद्धा आहे। या गार्डनमध्ये लावलेले आपण आंब्याचे झाड पाहू शकतात। हे घर 100 फूट साईजच्या मेन हायवे रोडपासून जवळ असून महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले खूप सुंदर घर आहे। या बाजूला धुणीव भांडी धुण्यासाठी बनवलेला आपण पॉईंट पाहू शकतात। या ठिकाणी घराच्या समोर जो ओपन स्पेस आहे या ठिकाणी सुद्धा कलर आणि खालच्या बाजूला पूर्णपणे टाईल्स बसवण्यात आली आहे। आत्ता आपण या घरामध्ये असलेला हॉल कसा आहे ते पाहणार आहेत। हॉलला अतिशय चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या हॉलची साईजसुद्धा एकदम मोठी आहे। हॉलमध्ये खालच्या बाजूला एकदम सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलरसुद्धा दिला आहे। हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी मोठ्याशाच्या खिडकी आहे, तसंच समोरच्या बाजूला टी व्ही बसवण्यासाठी सेपरेट जागा दिली आहे। हॉलमध्ये वरच्या बाजूला एकदम आकर्षक अशी POP करून त्यामध्ये लाईट फिटिंगसुद्धा करण्यात आली आहे। हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। या हॉलच्या वरच्या बाजूला पूर्णपणे पत्रे आहेत। या घराच्या हॉलवरच फक्त पत्रे आहेत आणि बाकीच्या सर्व रूम ह्या कॉलममध्ये बांधकाम केलेले आहेत। हॉलच्या मागच्या बाजूला या घरामधील खूप सुंदर असे किचन आहे। या ठिकाणी आपण या घरामधील सुंदर असे किचन पाहू शकतात। किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये मोठ्याशाचे कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन आहे। किचनमध्ये खूप सुंदर असा किचनवट्टा बनवून त्याच्या समोरच्या बाजूला खूप सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आली आहे। किचनमध्ये देवघर आणि फ्रीजसाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। किचनला लागून असलेली या बाजूला आपण पहिली बेडरूम पाहू शकतात। या रूममध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। रूममधील अधिक सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे। रूममध्ये व्हेंटिलेशनसाठी मोठ्याशाची खिडकी सुद्धा आहे। या रूमला लागूनच असलेली आपण दुसरी बेडरूम सुद्धा पाहू शकतात। या रूममध्ये सुद्धा पहिल्या रूमसारख्या सेम सुविधा दिल्या आहेत। या रूममध्ये सुद्धा टाईल्स, कलर, खिडकी, कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन आहे। या दोन्ही बेडरूममधून आपण बाहेरच्या ओपन स्पेसमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो। या घराच्या आजूबाजूला सुद्धा अत्यंत चांगली वस्ती आहे। या घरापासून अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, मंदिर व गरजेच्या सर्व सुविधा एकदम जवळ आहेत। या घराची सर्व कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असं मला या घराच्या मालकाने सांगितलं आहे। या बाजूला आपण या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहू शकतात। या बाजूला आपण कॉमन बाथरूम पाहू शकतात। या दोन्ही बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। दोन्ही बाथरूममध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचे दरवाजे सुद्धा बसवण्यात आले आहेत। बाथरूमच्या बाजूला या ठिकाणी एक वॉशबेसिन सुद्धा बसवण्यात आलं आहे। बाथरूमच्या एकदम बाजूला या ठिकाणी मोठ्याशाचा पाण्याचा हौद सुद्धा आहे। या घराला पूर्णपणे पाहता हे घर महानगरपालिकेच्या हद्दीतील अत्यंत सुंदर आणि एकदम चांगले घर आहे। आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे घर आवडले असेल त्यांनी हे घर लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता। या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच 5 नंबर चौकातून राजीव गांधी चौकाकडे जाणारा रिंग रोडला एकदम टच असलेल्या काकीज कॉम्प्लेक्सच्या समोरच्या बाजूला विराट नगर लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।